गोपाल कृष्ण भगवान की जय। यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दियते च परिक्लिष्टम तद्दानं राजसं स्मृतम्। परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजस दान म्हटले आहे। अदेश काले यद्दान म पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्ताम समुदाहृतम्। जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे। ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मण स्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा। ओम तत्सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंद घन ब्रह्माची नावे सांगितली आहेत। त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत। तस्मादो मृत्युदारहत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना। म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान व तपरूप क्रियांना नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो। तदित्य नभिसंधाय फलम यज्ञ तपक्रिया दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांग क्षिभिः। तत् या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ तप व दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात। सद्भावे साधुभावे च सदिते तत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्द पार्थ युज्यते। सत्या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो। तसेच हे पार्था उत्तम कर्मातही सत्शब्द योजला जातो। यज्ञे तपसिदाने च स्थिती सदिती चोच्यते कर्मचैव तदर्थियम सदिते वाभिधीयते। तसेच यज्ञ तप व दान यामध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते। अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतंजयत असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह। हे अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन दिलेले दान केलेले तप आणि जे काही केलेले शुभकार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते। त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होते ना परलोकात। हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणार्पणमस्तु। गोपालकृष्णभगवान् की जय।